सर्वांना जय भीम आणि जय संविधान। भावांनो, जातीय परंपरा अजून संपली नाही हे आपण सर्वांना माहिती आहे, कारण की आजही कुठं ना कुठं अशा घटना घडतात की जे लाजारणी असतात। आजही दलित समाजाला, खालच्या स्तरीय समाजात त्यांच्या मुलांना, आया बहिणींना मारहाण होते। आपल्याला आजही कुठं ना कुठं आपल्या समाजाला खालच्या स्तरी नीच समजलं जातं, अछूत समजलं जातं। पण आजचा जो मुद्दा आहे हे आहे राजस्थानचा। राजस्थानच्या कोटामध्ये एका 12 वर्षाच्या मुलाला त्याचं निर्वस्त्र करून, त्याचे पूर्ण कपडे घालून त्याला मारहाण करण्यात आली आहे। याचं कारण सांगू इच्छितो की आता सध्याला गणउत्सव मोठ्या प्रमाणाने चालू आहे। गणेश उत्सव बघण्यासाठी गेलेला तो 12 वर्षाचा मुलगा, त्याला माहिती नव्हतं की माझ्यावरती चोरीचा आरोप करतील आणि मला निर्वस्त करून आपल्या मनोरंजनासाठी नाचवतील। तर भावांनो, ही घटना घडली राजस्थानच्या कोट्यामध्ये। तर अगोदर तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ ब्लर आहे कारण की यूट्यूबच्या काही पॉलिसीनुसार मी तो व्हिडिओ तुम्हाला दर्शवू शकत नाही, तर थोडा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा। तर बघताय भावांनो की कशाप्रकारे निर्लज्ज लोक हे 6 व्यक्ती आहेत। ह्या व्यक्तींचे नावं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील, पण मी एकच सांगू इच्छितो की दिवसेंदिवस आपल्या समाजावरती असे अत्याचार होतात, ठीक आहे। तर पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासन गप्प आहे। पण सांगू इच्छितो भावांनो, ही जी घटना राजस्थानच्या कोट्यामध्ये घडली आहे, ह्या 6 जणांना पोलिसांनी अटक केले, याच्यावरती 1800 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। पण अशा मादरचोदांवरती गुन्हा दाखल करून चालणार नाही, कारण की यांच्या नजरेमध्ये आपला समाज आजही कुठं ना कुठं अछूत आहे, अनटचेबल आहे, ठीक आहे। तर अशा मादरचोदांना आपण चोप दिल्याशिवाय शांत बसू शकत नाही, कारण हे आज एकटं पडला म्हणून त्या 12 वर्षाच्या मुलाला मारहाण करत आहे, ठीक आहे। दिवसेंदिवस असे अत्याचार घडत येतात, पण आपल्याला हे अत्याचार थांबवण्यासाठी आवाज उठवणं फार गरजेचं आहे, नाहीतर दिवसेंदिवस आज आपला हा 12 वर्षाचा भाऊ यांच्या ताब्यामध्ये एकटा पडला म्हणून हा त्यांच्यासोबत मारहाण करतात। भावांनो, व्हिडिओ तुम्ही बघितला, व्हिडिओ ब्लर आहे। 12 वर्षाच्या मुलाला निर्वस्त्र करून मारण्यात येतं आहे, कारण की तो गणेश उत्सवाला गेला होता। पण हा मी एक मुद्दा उचलतो की आपल्या मुलांना सांगा की आपल्याला हिंदू धर्माची काहीच गरज नाही, ठीक आहे। हिंदू धर्माचे फेस्टिवल साजरे करू नका। मला माहिती आहे, हो मला माहिती आहे की गणेशजीची जी मूर्ती आहे ती पण एलिफंट बुद्धा आहे, हे मला माहिती आहे, मी वाचलेलं त्याबद्दल। पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ते हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणाने प्रचलित आहेत। तर भावांनो, ते अशा जागेवरती पाठवू नका की जेणेकरून आपल्या भावांवरती किंवा आपल्या बहिणीवरती असे अत्याचार होतील, ठीक आहे। आणि भावांनो, हे जे हरामखोर होते 6 जण, यांना पोलिसांनी आपल्या हिरासतमध्ये घेतलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर बघितलं भावनो, हेच ते हरामखोर ज्यांनी 12 वर्षाच्या मुलांना निर्वस्त्र करून नाचवले। तर भावनो, असे हरामखोर भरपूर आहेत जे आजही कुठं ना कुठं आपल्या समाजाला टार्गेट करतात, आपल्या मुलांना टार्गेट करतात, आपल्या बहिणींना टार्गेट करतात। पण अशा हरामखोर जर आपल्या हातामध्ये पडले तर त्याला पोलिसाच्या हातात दिल्या अगोदर त्याला भीमटोला नक्कीच द्या, कारण की हे हरामखोर जे जोपर्यंत यांची मेंटॅलिटी चेंज होणार नाही तोपर्यंत यांचे विचार कधीच बदलणार नाहीत। हे आजही कुठं ना कुठं आपल्या समाजाला खालच्या स्तरीत समजतात, आपल्या बहिणीवरती घाण नजरे ठेवतात, यांना चोप दिल्याशिवाय हे जागेवरती येणार नाही। तर भावांनो, तुमची व्यक्तिमत्व काय बोलतं आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तुम्ही व्हिडिओ कुठून बघता कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम आणि जय संविधान।